स्वागत आहे. आता संध्याकाळची वेळ आहे, मी बसली आहे गॅलरीमध्ये, मस्त हवा सुटली आणि उन्हाळ्याचं खूप गरम होतं, आतमध्ये तर खूप गरम होतं, फुल 5 वर फॅन सोडल्याशिवाय बसूच शकत नाही. तर मी जरा वेळ आता गॅलरीत बसली आणि रोज संध्याकाळी मी मला पाणी घालायची सवय झाडांना, तर पाणी घातलं आणि आवरलं आहे, कारण की आम्ही चाललो आहे भोरला आणि खूप घाईत आहे, एक काम आहे. तर मी आज तुम्हाला सासू सासऱ्यांना माझ्या जरूर भेटवते, तर चला जाऊयात. मनवा खाली गेली आवरून मी खाली आले आणि अर्जंट एक काम होतं, त्यामुळे आम्ही अर्जंट जातो आहे. आता पेशंट जे आहेत ओपीडी ती कम्प्लीट करून जाणार आहे आणि तात्या नाईंना सांगितलं आहे, पण तिथे काही जास्त वेळ थांबता नाही येणार. असं अचानक जेव्हा आम्ही जातो तेव्हा आईन तात्यांना जास्त त्रास नाही देत, म्हणजे स्वयंपाक वगैरे, तर येता येता बघू आता किती उशीर होतो आहे त्याच्यावर आहे. पण तिथे थोडा वेळ थांबू, सरबत वगैरे चहा वगैरे घेऊ आणि तुम्हाला दाखवते ना आज माझे सासू सासरे. तर रामनवमीला मी परत जाणार आहे, तेव्हा जरा मोठा व्हिडिओ बनवेल आणि डिटेलमध्ये बनवेल. आज थोड्या कामामुळे मी थोडी गडबडीत आहे, तर पॉसिबल होईल तेवढा व्हिडिओ मी बनवेल. बघा आता आलो आहे आम्ही भोरमध्ये आणि खूप गर्दी आहे आज, कारण की आज मंगळवार आहे, नेमकं मंगळवारचं चालू आहे आणि अर्जंट एक ऑफिशियल काम होतं म्हणून आलो आहे आम्ही. सो थोडा वेळ आता आईन तात्यांकडे जाऊ काम झालं की, आणि मग निघू. मग बघू किती वेळ लागतो आहे, मी स्वयंपाक आल्यावर बनवू शकले तर, नाहीतर उशीर झाला तर मग येता येताच पार्सल घेऊन येईल. आणि तब्येत वाढली, गाल गुलगुली असे गो मऊ मऊ झाले. माशी चावली, गांधी माशी नाही. लहान मुलांचे लगेच हे होते ना, त्यामुळे लगेच ते फुगले. खेळत असेल उलट तिला मोकळं मोकळं वाटत असेल तिथं. Thank you.
आता घरी खूप वेळ नाही थांबला मी त्यामुळे जास्त काही शूट नाही केलं मी पण रामनवमीला येणार आहे तेव्हा मी पूर्ण तुम्हाला घर पण दाखवेल आणि पूर्ण शूट करेल. बस सो आता आमचं काम झालंय आणि ऍक्च्युली आता घरी जाऊन जेवण करायचं खूप कंटाळा आलाय मला आणि आत्ता वाजलेत 8 तरी पण आम्ही लवकर निघालो कारण की जायला अजून 15 तास लागेल आणि पार्सल घ्यायला गेलेत आता पंकज काहीतरी आणतील आणि पोहोचू आता पोहोचल्यावर मग मी तुम्हाला भेटते. शूज घाल ना तर 2 अंड्यांचं 1 ऑमलेट केलं आहे त्याच्यात फक्त कांदा टोमॅटो घातला आहे सिम्पल केलं आहे म्हणजे कांदा टोमॅटो तिखट मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घातली आणि त्याच्यासोबत 2 ब्रेड मी गरम करते आहे कारण की ब्रेड मी फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत थोडंसं म्हणजे नॉर्मल सिम्पल अशी रेसिपी आहे माझी ब्रेड ऑमलेटची 2 ब्रेडच्यामध्ये 1 ऑमलेट ठेवून ब्रेड ऑमलेट तयार होतं अशा ब्रेड ऑमलेटच्या बऱ्याच साऱ्या रेसिपीज आहेत कोणी कोणी डीप करून ते फ्राय करतं पण मला हे असं पंकजला हे असंच आवडतं आणि मलाही असंच आवडतं पण आत्ता मी फक्त बिर्याणीच खाणार आहे कारण की बिर्याणी पण मला बिर्याणीच इनफ आहे आणि बाकी काही बनवलेलं नाही आहे सो मी त्याच्यासोबत पंकजना ब्रेड ऑमलेट देते कारण की त्यांना खूप आवडतं ब्रेड ऑमलेट आणि जस्ट थोडंसं गरम करणार आहे ब्रेड आणि असं मध्ये ऑमलेट घालून दोन्ही साईडला ब्रेड लावून देणार आहे आणि मनवाला पण ऑमलेट खूप आवडतं ती बिर्याणी पण खाईल कारण की आम्ही जास्त तिखट बिर्याणी आणलेली नाही आहे सो थोडेसे पीस आणि ते पण देऊन बघणार आहे तिला आणि आम्ही आज ॲक्च्युली गॅलरीमध्ये बसणार आहे कारण की जेव्हा दारं खिडक्या सगळे बंद करून आपण बाहेर जातो ना या दिवसात उन्हाळ्याच्या तर इतकं गरम वाफ तयार होते आतमध्ये सो आत्ता सगळ्या खिडक्या मी ओपन केल्यात फॅन फुल सोडलेत आणि आता गॅलरीत जाऊन बसणार आहे जेवायला. आधी हे क्लिनिंग वगैरे करून घेते साफ करून घेते आणि दोघांची ताटं वाढून मनवाचं ताट वाढून मग सगळंच बाहेर घेऊन जाते आणि मनवा ऑलरेडी गॅलरीत जाऊन बसली आहे. Thank you.
बघूट ना ऑमलेट खा आ थोडस हा येत आहेत पप्पा खा ना सर खाली बस कवर बसायच कुठे तुम्हाला बसायला सोप बाबू खाली नाही झोपायचं बर झोपायचं ये आले खूप जमलेली मनमा म्हणून अशी चिडचिड करत होती आणि लगेचच झोपून घेतलं आईस्क्रीम खाऊन 2 मिनिटाच्या आतच झोप लागली. सो फ्रेंड्स आय नो की आजचा ब्लॉग खूप छोटा झाला आहे पण उद्या एक नवीन मोठा ब्लॉग घेऊन मी तुमच्यासाठी नक्की येईल ट्राय करेल. तर आजचा हा व्हिडिओ मी आता इकडेच एंड करते. भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.